विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग। मकर संक्रांत पतंग उडवणारी मुले या विषयाचं रेखाटन आपण आज करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो रेखाटनासाठी HB पेन्सिल घेतलेली आहे आणि ड्रॉइंग पेपर जो आहे तो नॉर्वे ड्रॉइंग पेपर आहे। सुरुवातीला आपण ज्या प्रकारची रचना करत आहोत त्या रचनेप्रमाणे ज्या मानवी फिगर्स आहेत त्याची कच्ची मांडणी त्या जागा फिक्स आपण करायच्या आहेत। मी ज्याप्रमाणे लंबगोल आयत आणि रेषेंचा उपयोग या मानवी आकारांच्या जागा फिक्स करण्यासाठी केलेला आहे तुम्हीही या प्रकारे जागा फिक्स करायच्या आहेत किंवा वेगळी पद्धत वापरली तरी चालेल। तुम्ही जर या मानवी आकारांच्या जागा फिक्स केल्या तर तुमचं चित्र जे आहे ते प्रमाणबद्ध येण्यास मदत होणार आहे। म्हणजेच तुम्ही चित्र काढत असताना एखाद्या मानवाचा चेहरा जो आहे तो मोठा होतो आणि पायाचा आकार काय होतो छोटा छोटा होत जातो, हे यामध्ये होणार नाही। आता आपण जागा फिक्स केल्यानंतर त्याला मानवी आकार म्हणजे चेहरा हात पाय कपडे हे चढवत आहोत आणि यातली तिसरी स्टेप जी असणार आहे ती म्हणजे या चित्राला फायनल टच म्हणजेच त्यातील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून आपण फायनल शेप काढणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो स्मरणचित्र रेखाटन करत असताना त्या पेपरला शोभेल या आकाराचं ते चित्र असावं। शक्यतो चित्रातील मुख्य ज्या आकृत्या आहेत त्या मोठ्या असाव्यात। कमीत कमी त्या आकृतीची जी उंची आहे ती विधभर असावी आणि बाकीच्या आकृत्या ज्या आहेत त्याला शोभेल अशा काढाव्यात। मुख्य विषयाला स्मरणचित्रामध्ये जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे। त्यानंतर स्मरणचित्र रेखाटत असताना कुठल्याही तांत्रिक साधनांचा उपयोग करायचा नाही, म्हणजेच पट्टी कंपास कोनमापक इत्यादी। यातल्या ज्या मुख्य आकृत्या आहेत मगाशी मी सांगितलंय की त्याला जास्त महत्व द्यायचं, मग त्या आकृत्या मोठ्या काढायच्या आणि त्यानंतर जे घरं झाडी आता पाहते घर काढतोय मी डोंगर आकाश या बाबी थोड्या लहान काढायच्या आणि साहजिकच आहे दूरच्या ज्या वस्तू आहेत त्या छोट्या दिसतात आणि जवळच्या वस्तू ज्या आहेत त्या मोठ्या दिसतात। हे जर आपण चित्रामध्ये दाखवलं तर आपोआप आपल्या चित्रामध्ये यथार्थ दर्शन म्हणजेच पर्स्पेक्टिव दाखवल्याचा त्यामध्ये भास आभास निर्माण होईल, ही बाब एक आपण लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर ही मुलं आता पतंग उडवत आहेत, पतंग उडवण्याची क्रिया चालू आहे कृती चालू आहे, ती कृती या चित्रामधून त्या मानवी आकारातून दिसली पाहिजेत। त्या आकृत्या असे पुतळे उभ्या केल्यासारखे स्टॅच्यू उभे केल्यासारखे वाटले नाही पाहिजेत, हे एक आपण लक्षात ठेवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो आपण जर ड्रॉइंग ग्रेड परीक्षा देत असाल एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा या परीक्षेमध्ये तुम्हाला
स्मरणचित्र या विषयाला प्रश्नपत्रिकेमध्ये स्मरणचित्राचे एकूण 3 विषय येतात आणि 3 विषयापैकी एका विषयावर आवडत्या विषयावर सोप्या विषयावर तुम्हाला चित्र रेखाटायचं असतं. ते स्वातंत्र्य तुम्हाला असते. त्यानंतर चित्र रेखाटत असताना स्मरणचित्रामध्ये कमीत कमी मानवी आकार किती असावेत. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेस कमीत कमी 3 मानवी आकार काढावेत असा नियम होता. परंतु नंतर त्यामध्ये बदल होऊन मानवी आकार कमीत कमी 4 काढावेत असा नियम आहे. जर मानवी आकार तुम्ही कमी काढले तर तुमच्या ग्रेडमध्ये किंवा तुम्ही पास होण्यासाठी त्यामध्ये अडचण येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, पहा तो उभा असलेला मुलगा, त्याची हाताची ॲक्शन, त्याने घेतलेली पोज, तो बसलेला मुलगा, या प्रकारे मानवी आकारांचं आपण रेखाटन करावं. एका सरळ रेषेमध्ये मानवी आकार काढू नयेत. एक पुढे, एक मागे, काही असा एका व्यक्तीच्या मागे झाकलेला मनुष्य, अशा प्रकारे रचना करावी. म्हणजे ती नैसर्गिक वाटते, कृत्रिम वाटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता तिसरी स्टेप आपली चालू आहे. एकदम सुरुवातीची स्टेप म्हणजे आपण भौमितिक आकृत्यांच्या द्वारे मानवी आकारांसाठी जागा फिक्स केल्या, नंतर त्या आकृत्यांना मानवी आकार दिले आणि आता त्याच आकृत्या आपण फायनल करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे रेखाटन आपण 3 स्टेपमध्ये पूर्ण करतोय. दुसऱ्या स्टेपमध्ये ही रेखाटन पूर्ण होऊ शकतं आणि आपण लगेच रंगकामालाही लागू शकतो. त्यामध्ये आपली वेळेची बचत होणार आहे. काही विद्यार्थ्यांनी या प्रकारचीही प्रॅक्टिस करून पहा. सेकंड फिलिंगमध्ये रेखाटन पूर्ण करून लगेच रंगकामाला घ्या आणि रंगकामामध्ये झालेल्या चुका काय करा, दुरुस्त करा. म्हणजे तुमची वेळेची बचत होईल. विद्यार्थी मित्रांनो, चित्र तुमचं जर जास्त परिणामकारक तुम्हाला काढायचं असेल तर चित्राचं रेखाटन जे आहे ते प्रमाणबद्ध यायला पाहिजे. ते जर प्रमाणबद्ध आलं नाही आणि चित्रामध्ये तुम्ही कितीही सुंदर रंग भरले तरी ते चित्र योग्य वाटणार नाही, परिणामकारक वाटणार नाही आणि चांगल्या प्रकारची ग्रेड त्याला मिळणार नाही. ही बाब एक आपण लक्षात घ्यावी. जर हा विषय आपल्याला सोपा जावा असं वाटत असेल तर मी सांगतो त्या गोष्टी जर आपण नियमित केल्या तर हा विषय आपल्याला सोपा निश्चित जाऊ शकतो. त्यासाठी आपण दररोज मानवी आकार, प्राण्यांचे आकार, पक्ष्यांचे आकार, काही वस्तूंचे आकार, यांच्या हालचाली याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्या रेखाटण्याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. या जर वस्तू, मानवी आकार, त्यांच्या हालचाली प्रत्यक्षपणे आपण जर रोज त्या रेखाटल्या तर नक्कीच आपल्या रेखाटनामध्ये, स्केचिंगमध्ये, त्याला डेली स्केचिंग म्हणतात, नक्कीच आपल्याला फरक जाणवेल. मग हाताची रचना कशी आहे, बोटांची रचना कशी आहे, चेहऱ्याची रचना, या सर्व गोष्टींचा आपोआप आपल्याला अंदाज येऊन तो अभ्यासातून येणार आहे. तुमचं चित्र जे आहे ते प्रमाणबद्ध काढायला तुम्ही शिकाल
विद्यार्थी मित्रांनो, या स्मरणचित्राचा हा फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट जो आहे तो आपण वॉटर कलर या माध्यमामध्ये रंगवणार आहो, तो देखील व्हिडिओ आपण जरूर पाहावा। त्यामध्ये आपण चित्रास आउटलाईन न करता कशा प्रकारे चित्र रंगवू शकतो आणि त्यामध्ये परिणामकारकता साधू शकतो, सुंदरता आणू शकतो, हे मी त्या चित्रामध्ये आपणास प्रात्यक्षिकाद्वारे दाखवलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर शासकीय चित्रकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट त्या परीक्षेमधील सर्व विषयांचे व्हिडिओ आपणासाठी उपलब्ध आहेत। या परीक्षेचा पूर्ण सिलेबस या चॅनलवर आपणासाठी उपलब्ध आहे, तो जरूर पहा आणि घर बसल्या ड्रॉइंग ग्रेड चित्रकला परीक्षेची तयारी करा। पाहता या चार मुलांची रचना कशी झाली आणि दूरवर जे दोन मुलं मी आता काढतोय ते कसे काढतोय ते लक्षात घ्या। त्यामध्ये एकदम डिटेलपणा असा दाखवायचा नाही, तर ते ज्या पोझिशनमध्ये आहेत त्या पोझिशनमध्ये रेखाटले तरी चालतील। एक मुलगा असा पतंग उडवतोय आणि दुसराही त्याच्या शेजारीच उभा आहे आणि तो देखील पतंग उडवतोय। विद्यार्थी मित्रांनो, या पतंगाच्या दिशा देखील एका बाजूला असाव्यात, कारण की हवेची दिशा ही एका बाजूला असणार आहे। अशा पद्धतीने आपण हे रेखाटन पूर्ण केलेले आहे। आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। धन्यवाद।